काय सांगू देवा तुझी मात, झाला मार पंढरीनाथ, पंढरी पंढरी इठुरायाची नगरी, इठुरायाची नगरी बौद्ध भिवरेचा वेढा, मध्ये पंढरीचा उडा, मध्ये पंढरीचा उडा, गस्त फिरे चौ कोणी, टाळ मृदंगाची ध्वनी, टाळ मृदंगाची ध्वनी, बौद्ध भिवरेचा वेढा, मध्ये पंढरीचा उडा, मध्ये पंढरीचा उडा। वारी पुरतच मर्यादित म्हणजे इथं माणसं नसते ती, आणि असली तरी बी एक पाच पाच पन्नास माणसामध्ये एक दोन माणसं दिली। लय फरक झालाय बघा, तुम्हाला सांगतो पहिलं मिळत होतं बरं पोटापुरत, आता कसं काय झालंय, आता फॅशन बाजून हे निघाली ना, मग आता आमच्याकडे कोण लक्ष देणार। पण आता गावात तुम्ही जाताय का, गावात जायचं बंद केलंय का, गावात गेल्यावर पाठ फिरवते तुम्ही आल्यावर? हा आम्ही गेलो का नाही, आता एका ठिकाणी जर वाजवायला का टाळ, तुम्हाला सांगतो तर बाई काय करते ऐकती आणि दरवाजा लावून घेते, ह्या बाईच्या दारात वाजवायलं त्या बाईने दरवाजा लावून घ्यायचा, त्या बाईच्या लावायला दरवाजापैकी ह्या बाईने दरवाजा लावून घ्यायचा, असला कार्यक्रम व्हायला। मग आता काय आम्हाला मिळणार झाल्यावर आता कसं चालवायचं, मग आम्ही शेवटची पिढी म्हणायचं आता काय। वाळवंटात मध्ये फिरत असतो आम्ही, वासुदेव वारी करतो महिन्याची, महिन्याला चंद्रभागेला येतो, मग दुनिया पुढे चाललेली आहे। हा मग आमचे वासुदेव समाज आहे ते फिरतात, दहा वीस माणसापैकी एखादा माणूस रुपया देते, बाकीचे आपलं काहीतरी तशीच बसते ते निवांत। मग कसं काय बघायचं असा विचार आला म्हणून आम्ही बनलं आपलं बोलावं दोन शब्द आपलं आपल्या समाजाबद्दल, आपल्या वासुदेव समाजाबद्दल काय दोन चार गोष्टी बोलावं म्हणलं। मग चंद्रभागेत आता हो का आम्ही सकाळपासून फिरतो, अजून 40 रुपये बी झालं नाही, तर काय करावं आता, जेवणाला बघ 50 रुपये लागतील, संध्याकाळी दुपारा 50, संध्याकाळी 50, सकाळी 50, काय तरी म्हणलं आता पुढल्या समाज आता आमची देखरेबाळ काय करायचं काही विचार नाही बा। आणि आहे ती 5-6 वाजलेव आता, पण ती बी लांब लांबली काय, परळी वैजनाथ, सातारा, परळी, औंढे नागनाथ, अशी 5-6 वाजलेव आहेत तिथं। आपलं परंपरा आम्ही आपलं सांभाळतो बाबा, जोपर्यंत आम्हाला होत त्यावर करतो आम्ही। आता पोराली तर काय, पोर शाळा शिकत असल्यामुळं ती काही नगमतेच बाबा, आम्हाला काय होणार नाही। मग सरकारनं आमच्याविषयी काय एक दक्षता घेऊ बाबा, आमच्या लोकांचा सर्वे करावा, आणि जिथं जिथं जी वासुदेव राहते तिकडं त्यांची कमीसे कमी घराची सोय करावी, त्यांचं आम्हाला आता भटकंती करावी लागते तर आमची आम्हाला प्रमाणपत्र द्यावी बाबा, आता नाशिकला वारीला जायचं तर आम्हाला फुल तिकीटं घ्यायची, मग कसं काय बघायचं, काहीतरी आमच्यासाठी बी सरकारनं जाटावं आणि आमच्या तुम्ही बघा। मग आता काय चलवी तो आता काय जेवढं होईल तेवढं आपलं आनंदाने आपलं एवढी वारी पोच करता। पदरला धरो नको बाळा मला जहा उदेरा उळला, पदरला धरो नको बाळा मला जा उदेरेरा उळला, हळदी कुंकाचा टाईम लाडका मुरलीन मारी हाका, यशदेचा हरी लाडका मुरलीन मारी हाका, मुरली गोकुळ नगरी मारी वा कंस वैरी, बोलविल्या त्या गोपिका मुरलीन मारी हाका, यशदेग तुझा लाडका मुरलीन मारी हाका। काय सांगू देवा तुझी मात, झाला मार पंढरीनाथ।